ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बर्गेवाडी येथे साजरा झाला चक्क गायीचे डोहाळे जेवण, रोहन बर्गे यांचा कौतुकास्पद उपक्रम। समाजामध्ये आपण आज पाहतो की ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातही महिलांचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो, पण राधानगरी तालुक्यातील बर्गेवाडी या छोट्या गावामध्ये अवघ्या 20 वर्षाच्या रोहन बर्गे यांनी मुख्या प्राण्याविषयी आदर प्रेम व्यक्त करणारा गायीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा केला। या उपक्रमाचं परिसरातून कौतुक होत आहे। सर्व महिलांनी या खिलार गायीचे पूजन केले। एकीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी तर दुसरीकडे जनावरांचे संगोपन हा रोहनचा आवडता छंद। शाहूनगर परिते येथील गणेश हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर सूर्याजी गणपतराव पाटील यांनी विनामूल्य किमतीत या खिलार पाडीचं संगोपन करण्याची जबाबदारी रोहन बर्गे यांच्यावर सोपवली। आपण घेतलेल्या जबाबदारीला कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता अगदी प्रेमाने खिलार पाडीचं संगोपन केलं आणि बघता बघता खिलार गायीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम समोर आला। आज तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात साजरा केला आहे। या कार्यक्रमामुळे माजी उपसरपंच सुभाष बर्गे, नागेश्वर दूध संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी बर्गे, नामदेव बर्गे, संजय बर्गे, संदीप कारंडे तसेच महिला वर्ग उपस्थित होता। महानकरी न्यूज साठी बर्गेवाडीहून संदीप बर्गे।